हरिओम श्रीराम अंबज्ञ मी उमावीरा रवींद्र गोंधळी सद्गुरू अनिऋतू उपासना केंद्र सांगली सर्वप्रथम बापूंचं स्मरण करून आणि त्यांच्या चरणी नमस्कार करून मी माझा अनुभव शेअर करू इच्छिते माझा अनुभव आहे माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाच्या बाबतीतला माझ्या मोठ्या मुलीचं वयवर्ष पंचवीस होतं आणि लॉकडाऊनच्या कारणाने ती घरी वर्क फ्रॉम होम तिचं चालू होतं नोकरी सुरू ती डबल ग्रॅज्युएट इंजिनियर आहे आणि लगातार नोकरी सुरू होऊन पण दोन अडीच वर्ष झालेली तर आमचं चाललं होतं की आपण योग्य वयात तिचं लग्न झालं तर बरं होईल पण लॉकडाऊनमुळे घरी होती तर आम्ही स्थळ बघायला वगैरे सुरुवात केली होती फोनवरून ह्याच्यावरून परत मॅरेज ब्युरोमधून वगैरे आमच्या ह्याच्यातून मग आम्ही बघत होतो मुलं पण काही या ना त्या कारणाने लग्न हे व्हायचं म्हणजे पॅकेजचा प्रॉब्लेम असायचा तिला पुण्यातला मुलगा पाहिजे होता कारण दादांनी सांगितलेलं की पहिला मिळालेला जॉब हा अजिबात सोडायचा नाही त्यामुळे आमचं एक होतं की लग्नासाठी जॉब सोडायचा नाही आहे हा जॉब कंटिन्यू करायचा आहे मग आपण मुलगा पुण्यातला बघू तर ते काही साध्यच होत नव्हतं माझ्या मिस्टरांना बाहेरचं लग्न म्हणजे असं मान्य नव्हतं पण काय माहिती नाही बापूंनी काय चक्र चालवली आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपण इंटरकास्टमध्ये पण बघूया म्हणून आम्ही मेट्रोमोनीवरती तिचं अकाऊंट सुर म्हणजे ओपन केलं होतं त्याच्यातून असा अनुभव आला की आम्हाला दोन लग्न तिचे ठरता ठरता छोट्याशा कारणाने लग्न तिचं कॅन्सल झालं होतं मग आम्ही दादांना फोन केलेला त्यावेळेला नुकतंच सुरू झालेलं की फोनवरून आपण दादांचा सल्ला घेऊ शकतो मग दादांनी आम्हाला अशुभनाशिनी स्त स्तवन आणि शुभंकरा स्तवन हे नऊ नऊ वेळा पठण करा सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून दादानी आम्हाला सांगितलं मग ते बापूंवरती श्रद्धा ठेवून आम्ही ते पठण सुरू केलं आणि बापूंना माझे सतत म्हणजे गुरुवार आणि शनिवारच्या याच्यात एकच मागणी होती की बापूराया आम्ही आमचे प्रयत्न हे के, के, के करून झालेत आता आता हे इंटरकास्ट म्हणजे आपल्याला ह्या मुलगा आणूनच असणार आहे तूच कोण असेल तो मुलगा तिच्यासाठी योग्य असेल ना तो तूच आमच्यासमोर आणून उभा कर आणि जे काय असेल ते सगळं तर तूच बघायचं आहे तिचं हे सतत आम्ही बापूंना सांगत होतो नंतर झालं असं की तिला आता परवा या दोन हजार बावीसच्या फेब्रुवारीमध्ये ऑफिसनी हजर व्हायला सांगितलेलं जायच्या आधी एक आठ दिवस असं झालं की आपण शादी डॉट कॉमवरती अकाउंट बघूया का तर ती म्हणे बघ बघूया चालेल आता मी पुण्याला चालेलीच चा। आहे तर शादी डॉट कॉमवरती आम्ही अकाउंट काढलं आणि ती एक फेब्रुवारीला जॉईन झाली हार्डली दोन दिवसात आता जे आमचे जावई आहेत सुमंत सिंह तारे तर त्यांची रिक्वेस्ट आली रिक्वेस्ट आली चार दिवसात त्यांची फोनाफोनी झाली दोन वेळा ते भेटले त्यांनी लगेच घरी सांगितलं घरी सांगितलं आई त्याच्या आईकडून पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला म्हण ही बापूंनी अशी चक्र मधल्या पंधरा दिवसांमध्ये चालवली ना की आ, ते लोक मला वाटतं अठरा अठरा तारखेला आम्ही अमळनेरला गेलो आणि त्याच्या आदल्या आठवड्यात ते लोक आदल्या शनिवारी ते आमच्याकडे येऊन गेले त्यांनी लगेच आम्हाला अठरा तारखेला तिकडं बोलवलं अमळनेरला घर वगैरे बघितलं पसंती झाली आमचं लग्न पंचवीस फेब्रुवारीला लगेच दोघांचा साखरपुडा पण झाला तेरा मेला लग्न झालं आता सगळ्यांना वाटेल की हे ह्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी मधल्या काळात घडून घेतले गेल्या मधल्या पंधरा दिवसांमध्ये तर बोल बोलताना असं झालं की त्याने सांग म्हणजे ही बोल दुसऱ्या भेटीमध्येच हिने सांगितलं की आम्ही अनिरुद्ध बापूंचं वगैरे करतो मग त्याने सांगितलं की हां मी पण त्या म्हणजे ग्रुपशी कनेक्ट आहे तिथले काही लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि अमळडेल उपासना केंद्रातले डॉक्टर एक आहेत म्हणे माझे त्यांचा मी मानसपुत्र असं समज आणि मला बापूंबद्दल हे केलं आणि आम्हाला आम्ही आपल्या पुण्यक्षेत्रांचं काम माझ्या पप्पांनी केलंय तर म्हटलं ठीक चाले आहे चालेल तिने मला ते सांगितलं की मम्मी आणि तो आहे बापू परिवाराशी रिलेटेड मग वैभवसिंह जोशी म्हणून बिर्जे जे आहेत त्यांचा रामराजे दोन हजार पंचवीस होणे ग्रुप आहे तर व्हॉट्सअप ग्रुपवरती मग त्यांना मी मेसेज केला की त्या ग्रुपमध्ये सगळ्या महाराष्ट्रातले उपासना केंद्रातले लोक आहेत म्हणजे वैभवसिंह असं असं अंबाळनेर केंद्रात म्हणजे असं असं एक व्यक्ती आहे आणि त्यांची माहिती काढायची की श्वेताला स्थळ आले आणि आपल्याला चौकशी करायची त्यांनी लगेच विजयसिंह हो कुडेंना अर्ध्या पाऊन तासात फोन लावला विजयसिंह हो कुडे ना फोन लावला आणि मला लगेच कॉन्फरन्सवर घेतलं तर विजयसिंह म्हणाले हा वीरा बोला तर म्हटलं सिंह असं असं आहे आणि आपले एक डॉ डॉक्टर आहेत चव्हाण म्हणून आणि त्यांचं काही हे मिळेल का आणि मुलीला स्थळ आले आणि त्यांनी त्यांचं नाव सांगितलंय मग त्या मुलाची चौकशी करायची आहे तर ते म्हणाले मी त्या फॅमिलीला ओळखतो आणि अंबळनेरमध्ये ते, ते लोक चांगले म्हणजे फेमस आहेत आणि आपल्या पुण्यक्षेत्रांचं काम त्यांनी केलं आहे आणि मी त्यांच्याशी पर्सनली त्या घरात लोकांशी ओळखतो आणि लोकं चांगली आहेत तर तरी पण मी तुम्हाला डॉक्टरांचा फोन नंबर देतो हवं तर मेसेज करतो आणि तुम्ही त्यांच्याशी पण बोलून घ्या हे आमचं कॉन्फरन्सवरचं बोलणं वैभवसिंह ऐकत होते त्यांनी हार्डली दीड तास दीड तासाच्या अंतरानेच लगेच चव्हाणांना पण फोन केला फोन नंबर मिळवला त्यांचा त्यांना फोन केला मला लगेच कॉन्फरन्सवरती घेतलं आणि ताई बोल डॉक्टर चव्हाण ऑनलाईन आहेत मग डॉक्टर चव्हाणांना सांगितलं की असं सा असं म्हटलं सुमंत तारेंचं स्थळ माझ्या मुलीसाठी आले आणि अमळनेरला माझं कोणीच तिकडे नाही आहे आणि मला फक्त त्यांची माहिती हवी की लोकं कसे आहेत आणि पुढं जायचं का की अहो म्हणे माझं घरचे संबंध आहेत आम्ही इतके वर्ष शेजारी येतो तो मुलगा माझ्या हातून जन्मलेला आहे आणि त्या फॅमिलीला ओळखतो म्हणजे तो माझा मानसपुत्र आहे आणि ही मुलगी आली तर ती आपल्या बापाच्याच घरी येणार आहे असं तुम्ही समजा आणि हे घर जर स्थळ ठरलं ना मी माझ्यासारखा इतका आनंदी कोणी दुसरा नसेल मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून माझ्या मुलीला होका म्हणजे ह्या घराला होकार देणार आहे हो म्हणाले तुम्ही बिंदास हो म्हणा ही बापूंनी चालवलेली सगळी चक्र होती मी दुसरं कुणाला काही चौकशी केली नाही त्या डॉक्टरांच्या शब्दांवरती विश्वास ठेवला आणि मी स्थळ म्हणजे लग्नाला आम्ही होकार दिला तेरा मेला तिचं जा लग्न झालं बापू कृपेने घरातले सगळे लोक खूप छान आणि सुंदर आहेत अंबज्ञ श्रीराम अंबज्ञ नाथे डॅड खूप सुंदर बापूंनी माझ्या मुलीला घर मिळवून दिलं हरिओम